ॲडव्हान्स एम पी सी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका नमस्कार मित्रांनो मी राजेश हिरसेकर स्वागत करतो तुमच्या ॲडव्हान्स एम पी एस सीच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण याआधी विज्ञानाचे व्हिडिओज काही व्हिडिओज अपलोड केले होते तेव्हा मुलांनी काही कम कमेंट्स केल्या की सर जे काही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर आहे ते एक्सप्लेन करून घ्या ठीक आहे तर त्यामुळे आज आपण कंबाईन ग्रुप बी दोन हजार एकोणीस या परीक्षेमध्ये जे काही विज्ञानाचे परीक्षे प्रश्न विचारले होते तर त्याचे ॲनालिसिस आणि ते एक्सप्लेनेशन बघूया चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला आता सुरुवात करूया बघा प्रश्न आहे हे, हे जीवाणू एकदल वनस्पतीमध्ये सहजीवी नत, असहजी नत्र असहजीवी नत्र स्थिरीकरण करतात ठीक आहे प्रश्नामध्ये काय विचारलं की असहजीवी ठीक आहे आता सगळ्यात पहिले तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जेव्हा विज्ञानाचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला विज्ञानामधले काही असे शब्द आहेत जे इंग्रजी तसेच मराठी याम दोन्ही भाषेमध्ये माहीत असणे गरजेचे आहे एक एका वेळेस तुम्हाला मराठीमध्ये त्याचा अर्थ माहीत नसला तरी चालेल पण इंग्रजीमध्ये माहीत असणं आवश्यक आहेच कारण की आयोग काय करते हा इंग्रजीचा शब्द डायरेक्ट मराठीमध्ये लिहून देऊ शकतो जसं अ सिम बायोटिक ठीक आहे तर त्यामुळे आपल्याला इंग्रजीमधले शब्द माहीत असणे आवश्यक आहे ठीक आहे बघा आपला प्रश्न काय आहे की पुढीलपैकी कोणते जीवाणू काय विचारलं एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरण करतात प्रश्न काय आहे एकदल वनस्पती विचारलं द्विदल विचारलेलं नाही आहे तर त्यामुळे याचं उत्तर काय यायला पाहिजे बरेच विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांना असं वाटते की याचं उत्तर एक व दोन दोन्ही बरोबर आहेत ठीक आहे त्यांच्या हिशोबाने ते बरोबर आहेत त्यांना असं वाटते की बाबा रायझो बॅक्टर सुद्धा नायट्रोजन स्थिरीकरण करते त्याचबरोबर रायझोबियम सुद्धा नत्र स्थिरीकरण करते तर दोन्ही उत्तरे यायला पाहिजे पण प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं एक दल विचारलं आणि रायझोबियम हा द्विदलमध्ये नत्र स्थिरीकरण करण्याचं काम करतो त्यामुळे आपलं आप अँसर काय राहील फक्त एक म्हणजेच कोणतं तर हे ठीक आहे या प्रश्नाशी जे काही संबंधित एक्सप्लेनेशन आहे जे काही बाकीचे जीवा म्हणजे जीवाणू वगैरे आहेत तर था, ते आपण आता एक्सप्लेनेशनमध्ये बघूया ठीक आहे चला बघा काय आहे सगळ्यात पहिलं आपण नायट्रोजन फिक्सेशन बघू ठीक आहे जे काही अॅटमॉस्फिरिक नायट्रोजन आहे तर एक कोणतेही प्लांट डायरेक्टली नायट्रोजन यूज नाही करू शकत त्यातला ना आधी फिक्स करावं लागतं आणि नंतर मग ते प्लांट यूज करतात ठीक आहे तर यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन जे आहे ते दोन प्रकारे होते एक होते फ्री लिव्हिंग दुसरं होते सिम्बायोटिक ठीक आहे फ्री लिव्हिंगलाच आपण असिम्बायोटिक म्हणतो आणि जे काही एकमेकांसोबत राहून नायट्रोजन फिक्सेशन होते त्याला आपण सिंबायोटिक म्हणतो ठीक आहे तर सगळ्यात पहिलं आपण डिस्कस करू फ्री लिव्हिंग फ्री लिव्हिंगलाच काय म्हणतो आपण असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे हे सपोज एखादं झाड आहे ठीक आहे हे आपलं क्रॉप आहे ठीक आहे आणि ह्या सॉईलमध्ये असे भरपूर सारे बॅक्टेरियाज असतात जे आ, नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात ठीक आहे हे या झाडाच्या रूटमध्ये असतात का नाही तर हे फ्रीली राहून असे जे काही नायट्रोजन फिक्सेजन करण्याचं काम आहे ते करतात त्यामुळे यांना काय म्हणतो आपण फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया ठीक आहे तसेच याला दुसरा शब्द आहे असिम्बायोटिक असिम्बायोटिक म्हणजे असहजीवी म्हणजेच सोबत न राहणारे ठीक आहे तर मग असे कोणकोणते बॅक्टेरिया आहेत जे असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन दर्शवतात तर त्याचं आहे सायनोबॅक्टेरिया ॲनाबेना नॉस्टॉक ॲझोटोबॅक्टर बायजेरिंकिया आणि क्लोस्ट्रिडियम ठीक आहे परत एकदा बघून घ्या कोणकोणते आहेत सायनोबॅक्टेरिया ॲनाबिना नॉस्टॉक ॲझोटोबॅक्टर बायजेरिंकिया आणि क्लोस्ट्रीडियम हे सर्व एकदम असे आपल्याला तोंडपाट असायला पाहिजे ठीक आहे तर हे काही आहेत जे फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सेशन दर्शवितात हो ठीक आहे मग दुसरा टाईप आहे आपला की सिम्बायोटिक जे एकमेकांसोबत राहून नायट्रोजन फिक्सेशन करतात तर मग ते बॅक्टेरिया कोणकोणते आहेत ब ठीक है। मदे ही तीन चाहे। ही लक्षा आहे तर यामध्ये हे तीन महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवणे आवश्यकच आहे बघा पहिला आहे रायझोबियम ठीक आहे कोणता आहे रायझोबियम रायझोबियम काय करतो आपला हे सपोज झाड आहे ठीक आहे पण रायझोबियमची एक खा काही स्पेशलिटी आहे तो जो काही लेग्युमिनस प्लांट आहे लेग्युमिनस ठीक आहे लेग्युमिनस प्लांट म्हणजे असे प्लांट ज्यांना शेंगा येतात ठीक आहे शेंगा येतात ठीक आहे तर मग ज्या झाडाला शेंगा येतात पर्टिक्युलरली जे झाड आहे ज्याला शेंगा येतात ते झाड कसं असते द्विदल असते म्हणजेच त्याची जर बी फोडली आपण तर हा एक भाग वेगळा निघतो हा एक भाग वेगळा निघतो म्हणजेच जे काही रायझोबियम आहे ते काय करतो लेग्युमिनस प्लॅन्टमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करतो आणि तो सिम्बायोटिक असतो म्हणजेच हे जे काही या झाडाच्या मुळा हो आहेत तर यामध्ये हा रायझोबियम एंटर होतो आणि इथं रूट नोडूल फॉर्म करतो ठीक आहे रूट नोडूल आणि या रूट नोडूलमध्ये काय असतो लेग हिमोग्लोबिन ठीक आहे या रूट नोडूलमध्ये असते लेग हिमोग्लोबिन ठीक आहे तर यामध्ये हा रायझोबियम एंटर होतो आणि इथनं नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करतो म्हणून याला काय म्हणतो आपण सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया जो द्विदल वनस्पतीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करतो कळलं ठीक आहे आता दुसरं दुसरं आहे फ्रँकेरिया आता बघा प्रश्न असा देऊ शकते की बा पुढीलपैकी कोणता जीवाणू हा अशिंबाधारी म्हणजे अ शेंगाधारी वनस्पतीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करतो आणि त्यामध्ये समजा रायझोबियम फ्रँकेरिया ॲझोस्पिरिलियम आणि एखादा ॲनाबिना हे आन्सर दिलं तर आपण कन्फ्यूज होऊ शकतो आपण सगळ्यात पहिला आपला कोणावर फोकस होतो रायझोबियमवर ठीक आहे तर त्यामुळे इथं गोंधळ न होऊ देण्यासाठी हे एकदम व्यवस्थित लक्षात घ्या ठीक आहे बघा जे काही असेंगाधारी वनस्पती आहेत आणि त्यामध्ये जे नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करतो तर त्या जीवाणीचं जीवाणूचं नाव आहे फ्रँक्या रिया काय आहे फ्रँक्या रिया जो नॉन लेग्युमिनस म्हणजेच अ शेंगाधारी शेंगाधारी या वनस्पतीमध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं कार्य करतो कोण आहे तो फ्रँक्या रिया आणि आपला रायझोबियम मध्ये तर शेंगा ज्या झाडाला येतात त्या झाडामध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम करतो आता जे काही थर्ड बॅक्टेरिया आहे आपला थर्ड बॅक्टेरिया कोणता आहे तर ॲझोस्पिरिलियम कोण आहे ॲझोस पिरिलियम आता ॲझोसपिरिलियम जो आहे तो सिरियल्समध्ये जे काही सिरियल्स असतात आपले तांदूळ वगैरे तर यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम कोण करतो ॲजोस पिरिलियम आता बघा इथं जोड्या लावामध्ये येऊ शकते की पुढे असे तुम्हाला हे तिन्ही देऊ शकते रायझोबियम फ्रँकेरिया आणि ॲझोस्पिरिलियम आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये देऊ शकते आपल्याला की लेग्युमिनस नॉन लेग्युमिनस आणि सिरियल्स प्लॅन ठीक आहे तर मग तुम्हाला हे जोड्या लावामध्ये एकदम क्लिक झालं पाहिजे की रायझोबियम हा लेग्युमिनियसमध्ये आहे फ्रँकेरिया नॉन लेग्युमिनसमध्ये आहे आणि ॲजोस्प्रिलियम सिरियसमध्ये आहे ठीक आहे म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात जे नायट्रोजन फिक्सेशन करतात एक आहे सिम्बायोटिक आणि दुसरा है, आहे सिम्बायोटिक हे दोन आहेत ठीक आहे सिंबायोटिक म्हणजे सोबत राहणारे सपोज ठीक आहे हे एक हे प्लॅन्ट आणि त्याच्या आतमध्ये रूटमध्ये हा बॅक्टेरिया आणि असिम्बायोटिक म्हणजे वेगवेगळे राहणारे दूरदूर ठीक आहे नंतर आपण त्याचे एक्झाम्पल्स बघितले सिम्ब असिम्बॉयटिकमध्ये बघितलं आपण सायनोबॅक्टेरिया ॲनाबिना नॉस्टॉक ॲझोटोबॅक्टर बायजेरिंगिया आणि क्लोस्टेडियम आणि सिम्बायटिकमध्ये बघितलं आपण रायझोबिया फ्रँकेरिया आणि ॲझोस्पिरिलियम आता काय होऊ शकते आयोग काय करू शकते तुम्हाला क्वेश्चन देऊ शकते आणि या क्वेश्चनमध्ये हे तीन टाकू शकते रायझोबियम फ्रँकेरिया आणि ॲझोस्पिरिलियन आणि वरचा एखादा यामध्ये टाकू शकते समजा बायजेरिंकिया ठीक आहे आणि म्हणून तुम्हाला प्रश्न विचारू शकते की पुढीलपैकी कोणता गटात न बसणारा जीवाणू आहे तर तुम्हाला निवडता आला पाहिजे की बायजेरिंकिया कारण की हे तीन काय करतात सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन व्हाईल बायजेरिंकिया काय करतो असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन ठीक आहे आता दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न काय आहे की हा प्रश्न रिलेटेड आहे केमिस्ट्रीमधला ठीक आहे जे काही ॲटॉमिक नंबर वगैरे नंतर जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स ऑफ ॲटम्स असतात अणूची संरूपण म्हणतो त्याला मराठीमध्ये तर त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे काय प्रश्न विचारला की अणूच्या तिसऱ्या कक्षेत कोणी विचारला तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त काय विचारलं मॅक्स मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन असू शकतात ठीक आहे किती इलेक्ट्रॉन असू शकतात आता आपण काय करतो सहसा दोन आठ बत्तीस असं पाठ करतो पाठ करायची गरज नाही ठीक आहे एकदम सिंपल फॉर्म्युला आहे कसं लक्षात ठेवायचं ते आपल्याला तुम्हाला आता समोर जे काही आपण एक्सप्लेनेशन घेऊ या नेक्स्ट स्लाइडमध्ये कळेल काय आहे बघा जर तुम्हाला कोणत्याही इलेक्ट्रॉन्समध सॉरी कोणत्याही ॲटॉम्समधल्या कोणत्याही सेल्समधले इलेक्ट्रॉन्स जर कॅल्क्युलेट करायचे असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे ट्वाइस एन स्क्वेअर काय आहे ट्वाइस एन स्क्वेअर आणि इलेक्ट्रॉन्समध्ये अशा सॉरी ॲटॉम्समध्ये अशा चार सेल असतात ठीक आहे किती सेल असतात चार याला म्हणतात सर्वात आ आतमधील के एल एम यन ठीक आहे किंवा वन वन टू थ्री आणि फोर असे सेल्सला नाव आहेत ठीक आहे मग जर तुम्हाला आता कॅल्क्युलेशन करायचं असेल किंवा दुसऱ्या सेलमध्ये अणूच्या जे काही सेकंड, सेकंड सेल आहे सेकंड सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर ते जर कॅल्क्युलेशन करायचं असेल इथं तर बघा हे यन म्हणजे काय होते नंबर ऑफ सेल म्हणजेच सेलचा नंबर ठीक आहे आता तुम्हाला म्हटलं की दुसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात मग फॉर्म्युला काय टॉईस यांच्या जागी आपलं पहिली सेल घेऊ पहिल्या सेलमध्ये किलेक् किती इलेक्ट्रॉन असतात पहिली सेल घेतली इथं याचा स्क्वेअर केला म्हणजेच काय येईल टू म्हणजेच पहिल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात टू ठीक आहे आता दुसरी सेल दुसऱ्या सेलमध्ये तेच यांच्या जागी दोन घ्यायचं त्याचा स्क्वेअर करा दोनचा स्क्वेअर म्हणजे चार आणि चार गुन्हेले दोन चार दोन्ही आठ सॉरी इथं प्रिंट मिस्टेक आहे आपलं इथं काय येईल आठ ठीक आहे दुसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात आठ काय करायचं दोन गुन्हेला यांच्या जागी दोन घ्या त्याचा स्क्वेअर करा ठीक आहे दोन गुन्ह्याला यांचा स्क्वेअर चार बरोबर किती आठ म्हणजे दुसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर आठ इलेक्ट्रॉन असतात आता सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ते बघू आपण आता ठीक आहे तिसऱ्या सेलमध्ये बघा थ्री सॉरी टू इंटू टू इथं घेतला यांच्या जागी थ्री लिहिला याचा स्क्वेअर बरोबर आता टू इन्टू थ्रीचा स्क्वेअर किती नाईन इज इक्वल टू टू इंटू नाईन एटीन म्हणजेच थर्ड सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतील आपले एटीन इलेक्ट्रॉन ठीक आहे आणि आपला प्रश्न हाच आहे की तिसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात बघा तिसऱ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात आपला तर एटीन ठीक आहे आता बघू चौथ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात आपले बघा चौथी सेल टू ठीक आहे यांचं जागी काय घ्यायचं फोर याचा स्क्वेअर करा ठीक आहे दोन गुन्ह्याला चारचा स्क्वेअर किती सोळा बरोबर किती बत्तीस म्हणजेच एखाद्या ॲटमच्या चौथ्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात बत्तीस तर तुम्ही हे असं पाठही करू शकता की दोन आठ अठरा आणि बत्तीस किंवा तुम्ही हे सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता किंवा आयोग सरळ असा सुद्धा प्रश्न विचारू शकते की पुढीलपैकी कोणत्या सूत्राने अणुच्या कक्षेमधील जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ठीक आहे इलेक्ट्रॉन्स इन सेल कॅल्क्युलेट करता येतील तर मग यामध्ये तुम्हाला देऊ शकते एन स्क्वेअर पहिलं ऑप्शन दुसरा ऑप्शन देऊ शकते टॉईस एन स्क्वेअर तिसरा ऑप्शन देऊ शकते थाईस यन स्क्वेअर ठीक आहे आणि चौथा ऑप्शन देऊ शकते नॉन ऑफ दिस तर मग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की टॉईस यन स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे ब की ज्यामुळे आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो ठीक आहे आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन तिसरा क्वेश्चन काय आपला हा आहे साऊंडशी रिलेटेड क्वेश्चन कोणता टॉपिक साऊंड साऊंड हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे यावर बरेच वेळा आयोग प्रश्न विचारतो त्यामुळे हा टॉपिक तुम्हाला करणं आवश्यक आहे बघा तिसरा क्वेश्चन आहे आपला साऊंड काय म्हणते खालीलपैकी कोणते विधाने ध्वनीसाठी बरोबर आहेत साऊंडसाठी बरोबर असलेली विधानं ओळखायची आहे बघा आता काय दिलेलं आहे की ध्वनी तुरंग हे अवतरंग असते ठीक आहे आता बघा इथं अवतरंग मराठीमध्ये लिहिलं आयोगाला जर वाटलं तर आयोग काय करतो हाच इंग्रजीमधला ट्रान्सव्हर्स तिथं लिहू शकतो असं ट्रान्सव्हर्स ठीक आहे म्हणजेच तुम्हाला हे असे शब्द लक्षात असणं आवश्यक आहे की अवतरंगाला मरा इंग्रजीमध्ये काय म्हणतात ट्रान्सवर्स लॉन्जिट्यूडनं ट्रान्सवर्स फर्टिकल असे काही जे शब्द असतात बेसिकवाले तर ते, ते तुम्ही अवश्य पाठ करावे ठीक आहे बघा काय आहे ध्वनी तरंग हे अवतरंग असतात ठीक आहे दुसरं आहे आता मग हे सेंटेन्स बरोबर आहे का ठीक आहे तर आपण ते डिस्कशनमध्ये बघू बरोबर आहे का चूक आहे दुसरं सेंटेन्स आहे की एकू येणारा ध्वनी तरंगाची वारंवारिता वारंवारिता म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी ठीक आहे फ्रिक्वेन्सी आयोग तुम्हाला मराठीत असं लिहू शक देऊ शकते की फ्रीवेन्सी ठीक आहे तर तुम्हाला हे आवश्यक असणे आव म्हणजे माहिती असणे आवश्यक आहे की वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी तर किती दिली ट्वेंटी कि के झेड के एच झेड म्हणजे ट्वेंटी किलो हर्ड्स ठीक आहे किंवा त्यापेक्षा अधिक असते म्हणजे जे काही ध्वनी आपल्याला ऐकू येतात तर त्यांची फ्रिक्वेन्सी सांगितली की ट्वेंटी के एच झेड किंवा कि त्यापेक्षा अधिक असते ठीक आहे थर्ड क्वेश्चन थर्ड सेंटेन्स दिला आहे की ध्वनी तरंगाच्या प्रसारासाठी ठीक आहे माध्यमाची आवश्यकता असते काय म्हटलं ध्वनी तरंगाच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते ठीक आहे आता हे सेंटेन्स शंभर टक्के बरोबर आहे ठीक आहे त्यामुळे आपण यामधलं खाली एखादं ऑप्शन कॅन्सल करू शकतो का ते बघा सी बरोबर आहे बा सी कोण्यात आहे एमध्ये नाही आहे म्हणजे ए आपला ॲन्सर असेल का नाही ठीक आहे आता नेक्स्ट काय आहे की पहिला आपण ऑप्शन कॅन्सल केलं थर्ड काय हे बरोबर म्हटलं थर्ड काय म्हणते अनियत का, कालिक ध्वनी तरंगांना गोंधळ किंवा नॉईस म्हटले जाते माहीत आहे का आपल्याला ठीक आहे नाही माहीत असं कन्सिडर करू आता आपण आपल्या एक्सप्लेनेशनवर येऊ हो, आणि नंतर हा क्वेश्चन सॉल्व्ह करू बघा एक्सप्लेनेशन काय आहे जे काही साऊंड असतो साऊंड ठीक आहे बघा साऊंड सगळ्यात पहिली गोष्ट तर साऊंडला जर ट्रॅव्हल करायचं असेल ठीक आहे साऊंडला ट्रॅव्हल करायचं असेल तर काय पाहिजे मीडियम म्हणजेच काय माध्यम माध्यम याला ट्रॅव्हल्स करण्यासाठी आवश्यक आहे विदाऊट मीडियम विदाऊट माध्यम साऊंड ट्रॅव्हल करू शकत नाही जर तुम्हाला असं सेंटन्स दिलं की साऊंड हा किंवा ध्वनी हा व्हॅक्यूम किंवा व्हॅक्यूमधून प्रसारित होऊ शकतो किंवा असं म्हणू शकते व्हॅक्युमला मराठीमध्ये काय म्हणतो निर्वात पोकडी ठीक आहे मग असं म्हणू शकते तुम्हाला आयोग किंवा आवाज हा किंवा ध्वनी हा निर्वात पोकडीमधून प्रवास करू शकतो तर हे सेंटेन्स शंभर टक्के काय ठरेल चूक ठरेल कारण की जर ध्वनीला प्रसारित व्हायचं असेल तर त्याला आवश्यकता आहे मीडियमची विदाऊट मीडियम ध्वनी प्रसारित होऊ शकत नाही ठीक आहे तर मग मीडियमची आवश्यकता आहे बा तर मग मीडियम तर तीन प्रकारचे असतात ना सॉलिड लिक्विड आणि गॅस ठीक आहे कोणकोणते मीडियम असतात सॉलिड लिक्विड आणि गॅस या तीन प्रकारचे मीडियम असतात तर मग आता या तीन प्रकारच्या मीडियममध्ये सारख्या स्पीडनं हा साऊंड ट्रॅव्हल करतो का जसं जर आपण म्हटलं की बाबा बाईकला चालण्यासाठी रस्त्याची गरज असते ठीक आहे मग रस्ते दोन तीन प्रकारचे असू शकते कस तो एक असतं एकदम हायवे असू शकतो नंतर एक एक हायवे आणि एक आपला आ, कच्चा रोड स्ट्रीट रोड ज जिथं खड्डे खड्डे पडलेले आहे आणि जर तुम्हाला म्हटलं की दोनपैकी कोणत्या रस्त्यानं गाडी स्पीडनं चालेल तर तुम्ही म्हणसाल सर हायवेनं एकदम स्पीडनं चालेल जो काही स्ट्रीट रोड आहे त्यामध्ये काय स्पीड असेल गाडीची ती लो असेल त्याचप्रकारे मग जे काही मीडियम आहे साऊंडसाठी साऊंडसाठी तीन मीडियम म्हटलं आपण सॉलिड लिक्विड आणि गॅसेस मग या तिन्ही मीडियममध्ये साऊंडच्या स्पीडमध्ये काही फरक पडतो का तर यास ऑफकोर्स पडतो जर असं माध्यम ज्याचे जे काही ॲटम्स असतात हे जर जवळजवळ असतील ठीक आहे जवळजवळ जर असतील तर साऊंड ट्रान्स जे काही साऊंड आहे तो प्रसारित स्पीडली होतो म्हणजे एकदम स्पीडनं प्रसारित होतो साऊंड कारण की काय होतं जर आता साऊंडमध्ये एक गोष्ट आणखी लक्षात घ्या जर तुम्हाला म्हटलं की कि साऊंडचं किंवा ध्वनीचं प्रसारण होताना माध्यमातील कणाचं सुद्धा प्रसारण होते तर हे वाक्य काय ठरते ठरते चुकीचं ठरते त्याचं प्रसारण होते का नाही त्याचं काय होते कंपन होते म्हणजेच हा जो समजा हा एक ॲटम मॉलिक्युल आहे किंवा ॲटम आहे हा इथून याच्यापर्यंत आणि परत याच्या जागेवर वापस येतो ठीक आहे म्हणजे हा इथं गेला इथं गेला इथं गेला असं नाही होत हा इथं येते परत वापस येतो इथं हा इथला इथं येतो हा परत वापस जातो इथं परत वापस जातो म्हणजेच काय होते की जे काही मीडियम जे काही माध्यम मा आहेत त्यामधले जे काही कण आहेत तर कणाचं ट्रान्सफर होते का एका जागेहून दुसऱ्या जागी नाही तर त्याचं व्हायब्रेशन होते एका जागेहून दुसऱ्या जागी ठीक आहे आता लक्षात घ्या समजा हे सॉलिड आहे सॉलिडमध्ये एकदम जवळजवळ आहे तर ठीक आहे जवळजवळ जवड़ आहे त्यामुळे काय होईल याचं जे काही प्रसारण आहे ते सुद्धा काय होईल लवकर लवकर होत जाईल आणि त्यामुळे साऊंडची स्पीड कशी राहील हाय दुसरं आता लिक्विड लिक्विडचे मॉलिक्यूल कसे असते दूर दूर असते थोडेसे ठीक आहे मग आता या दूरच्या मॉलिक्युलला याच्याजवळ जाण्यासाठी किंवा याला याच्याजवळ येण्यासाठी टाईम कसा लागेल जास्त लागेल तशी त्यामुळे याची स्पीड काय असेल सॉलिडपेक्षा कमी ठीक आहे सॉलिड मीडियमपेक्षा लिक्विड मीडियममध्ये कमी आता गॅसमध्ये तर हे सपोज गॅस मीडियम आहे आणि गॅस मीडियममध्ये तर खूप दूर दूर आ, हे असतात मॉलिक्यु आपलं कण असतात याचे मीडियमचे त्यामुळे एका मीडिय कणापासून दुसऱ्या कणापर्यंत जाण्यासाठी याला कसा लागेल वेळ जास्त लागेल त्यामुळे साऊंडची स्पीड कशी असेल कमी असेल की जास्त असेल कमी असेल ठीक आहे म्हणजेच लक्षात घ्या की जर तुम्हाला असं दिलं की व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इन सॉलिड लिक्विड आणि गॅस याचं कम्पॅरिझन दिलं तर तुम्ही काय म्हणसाल सॉलिड इज ग्रेटर दॅन लिक्विड आणि लिक्विड इज ग्रेटर दॅन गॅस ठीक आहे म्हणजेच सर्वात जास्त साऊंडची फिलॉसिटी कशामध्ये असते सॉलिडमध्ये दोन नंबरला लिक्विडमध्ये आणि तीन नंबरला गॅसमध्ये ठीक आहे नंतर आता बघू आपण साऊंड साऊंडचे तीन प्रकार आहेत एक असतो इन्फ्रासोनिक एक असतो ऑडिएबल आणि एक असतो अल्ट्रासोनिक इन्फ्रासोनिक जो आहे जो आपल्याला ऐकू येत नाही ऑडिएबल जो आहे जो माणसाला ऐकू येतो हो, ठीक आहे आणि अल्ट्रासोनिक जे आहे तो माणसाला ऐकू येत नाही ठीक आहे आता बघा मराठीमध्ये तुम्हाला आयोग देऊ मराठीमध्ये दे नाव काय याचे श्राव्यातीत ध्वनी अवश्राव्यातीत ध्वनी ठीक आहे श्राव्यातील ध्वनी मग आता तुम्ही हे पाठ करसाल का बघा श्राव्यातीत अवश्राव्यातीत श्राव श्राव्यातील यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होसाल आणि बेस्ट ऑप्शन काय आहे तर तुम्ही याचे इंग्रजी नाव ध्यानात ठेवा इन्फ्रासोनिक ऑडिएबल आणि अल्ट्रासोनिक कोणकोणते इन्फ्रासोनिक ऑडिओबल आणि अल्ट्रा सोनिक याच्या नावातूनच तुम्ही याच्या फ्रिक्वेन्सीज लक्षात ठेवू शकता ठीक आहे आता कशा ते आपण हे करू जर साऊंड असा साऊंड ज्याची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती ट्वेंटी हर्ड्सच्या आतमध्ये आहे आतमध्ये काय इन इन आहे इन आतमध्ये आहे तर त्याला म्हणतात इन्फ्रासोनिक साऊंड हे आपल्याला ऐकू येते का नाही आणि या इन्फ्रासोनिक साऊंडचा यूज कोणकोणते ॲनिमल्स करतात वेल मासा हत्ती आणि गेंडा हे ॲनिमल्स याचा यूज करतात कसं लक्षात ठेवसाल तुम्ही इन म्हणजे काय आत मग आत कशाच्या एका रेंजच्या रेंज कोणती ट्वेंटी हर्ड्स या ट्वेंटी हर्ड्स या रेंजच्या आतमध्ये जर साऊंड असेल तर तो कोणता असतो इन्फ्रासोनिक साऊंड आणि त्याचा यूज कोणकोणते ॲनिमल करतात वेलमासा हत्ती आणि गेंडा कळलं ठीक आहे बघा दुसरा आहे ऑडिएबल साऊंड ऑडिएबल म्हणजे काय ऑडिएबल म्हणजे आपल्याला ऐकू येणार आहे मग ऐकू येणार साऊंड कोणते असतात ज्याची फ्रिक्वेन्सी अबो आहे कशाच्या ट्वेंटी हर्ड्सच्या मग ट्वेंटी हर्ड्सपासून कुठपर्यंत तर ट्वेंटी के हर्ड्सपर्यंत कुठपर्यंत ट्वेंटी के हर्ड्स म्हणजेच ट्वेंटी किलो हट्सपर्यंत लक्षात राहील ट्वेंटी हर्ड्स टू ट्वेंटी के एच झेड म्हणजेच ट्वेंटी किलो हर्ड्सपर्यंत मग सावेतिक ध्वनी सॉरी ऑडिओबल ध्वनी जे आपल्याला ऐकू येतात ते ध्वनी याची uh, जी काही फ्रिक्वेन्सी असते ती असते ट्वेंटी हर्ड्स टू ट्वेंटी के एच झेड म्हणजे ट्वेंटी किलो हर्ड्स आणि त्याचा यूज कोण करता करतो तर ह्यूमन बीइंग माणूस जे या आहे तर त्याचा यूज करतो ठीक आहे मग माणसाला कोणता आवाज ऐकू येते असं जर विचारला जातो कोणता आवाज ऐकू येतो ज्याची फ्रिक्वेन्सी या दरम्यान आहे ठीक आहे याच्यावरच आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे तर ते आपण लक्षात घेऊ नंतर बघा मुले काय करतात मुले जे आहे लहान मुले यांची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ऐकू येण्याची तर ती ट्वेंटी जे काही ट्वेंटी के एच झेड आहे तर याच्यावर आहे ट्वेंटी फायू के एच झेड ठीक आहे ट्वेंटी फायव के एच झेड म्हणा किंवा ट्वेंटी फायू थाउजंड हड्ज म्हणा ठीक आहे सारखंच आहे नंतर लास्ट आहे अल्ट्रासोनिक साऊंड अल्ट्रा अल्ट्रा म्हणजे काय जास्त काहीतरी जास्त असा त्या जा अल्ट्रा या शब्दातून आपल्याला उच्चार निघतो मग कशापेक्षा जास्त तर ट्वेंटी किलो हर्ड्सपेक्षा अबो ठीक आहे ट्वेंटी किलो हर्ड्सपेक्षा अबो जो साऊंड असतो त्याचा त्याला म्हणतो आपण अल्ट्रासोनिक साऊंड आणि त्याचा यूज काय आहे तर वटवागुळ उंदीर आणि डॉल्फिन्स हे प्राणी याचा यूज करतात ठीक आहे बघा आता आपण आपल्या क्वेश्चनवर ओळूया आणि हां एक गोष्ट सांगायची राहील साऊंड काय आहे लॉन्जिट्युडनल व्हेव आहे तो ट्रान्सफर वेव आहे का नाही साऊंड इज ए लॉन्जिट्युडनल व्हेव ठीक आहे आता बघा पहिला काय सेंटेन्स आपलं ध्वनी तुरंग हे अवतरंग असतात इंग्रजीमध्ये भाऊ इंग्रजीमध्ये काय दिलं ट्रान्सफर्स फेव दिलं आपलं ट्रान्सफोर्स फेव आहे का नाही आताच बघितलं कोणती आहे लॉन्जिट्युडनल फेवज म्हणजे आपलं पहिलं काय झालं रॉंग झालं खाली या पहिलं याच्यात आहे हे कॅन्सल दुसरं पहिलं याच्यात आहे ए याच्यात आहे हे सुद्धा कॅन्सल दुसरं एकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता ट्वेंटी के एच झेड किंवा त्यापेक्षा अधिक बघा किती मायनर एकदम खूप छोटी मिस्टेक आहे इथं ट्वेंटी के एच झेड आहे 20 20 का नाही ट्वेंटी हड्स आहे ट्वेंटी हड्स टू ट्वेंटी के एच झेड असं आहे आणि इथं काय दिलं ट्वेंटी के एच झेड दिलं ठीक आहे इथं काय पाहिजे होतं ट्वेंटी हा के पाहिजे होता का म्हणतात हा के नव्हता पाहिजे के नसता तर वाक्य काय असतं बरोबर असतं पण के आहे त्याच्या वाक्य काय ठरेल चूक ठरेल हे वाक्य काय ठरेल आपलं चूक ठरेल म्हणजे ए आणि बी काय आहे चूक आहे म्हणजे हे चूक याच्यात बी आहे हे चूक याच्यात ए आहे हे चूक आपला आन्सर काय सी डी आता आपण बाकीचे सुद्धा एक्सप्लेन करूया आता बघा थर्ड आहे ध्वनी तरंगाला प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते हे तर शंभर टक्के बरोबर आहे मग आज सांगितलं तुम्हाला प्रसारासाठी त्याची माध्यमाची आवश्यकता असते निर्वात पोकळी म्हणजेच व्हॅक्यूममधून साऊंड ट्रॅव्हल्स करू शकत नाही ठीक आहे आता लास्ट लास्ट काय आपलं सेंटेन्स की अनियतकालिक ध्वनीला आपण काय म्हणतो नॉईस म्हणतो बरोबर आहे ना जर चेंगड करत असेल तर ते काय आहे नॉईसच आहे हो आपल्याला असा ऐकाय वाटतं कुठं आवाज नाही ऐकायला वाटत ठीक आहे मग याचा ॲन्सर काय येईल सी आणि डी म्हणजेच ध्वनी तरंगांना प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते एक आणि याला काय म्हणतो आपण नॉईस दोन हे दोन्ही बरोबर आहे आणि हे जर सेंटेन्स बरोबर करायचं असेल तर इथं काय पाहिजे आपल्याला लॉन्जिट्युडनल फेवू पाहिजे ठीक आहे आणि हे जर बरोबर करायचं असेल तर इथं काय पाहिजे आपल्याला एच पाहिजे नाही ठीक आहे आता बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे हा क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट आहे आणि बुकमध्ये सुद्धा या क्वेश्चनबद्दल जास्त माहिती नाही आहे त्यामुळे एकदम व्यवस्थित बघा एकदम इझी क्वेश्चन आहे तुम्ही म्हणसाल की सर एवढा इझी क्वेश्चन आम्हाला सोडवता आलेला नाही आहे बरेच जण सोडवता आलेला नाही आहे हा क्वेश्चन काय आहे एकमेकाशी काटकोनात असलेल्या अक्षांवर समपृष्ठांचे छेद खालीलप्रमाणे असतील तर त्या समपृष्ठांचे मिलन निर् निर्देशांकाचे परिगरण करा इंग्रजीमध्ये वाचू आपण इंग्रजीमध्ये काय दिलं कॅल्क्युलेट मिलर इंडायसेस काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलं आपल्याला मिलर इंडायसेस कॅल्क्युलेट करायला सांगितलं आणि कशावरून कॅल्क्युलेट करायला सांगितलं त्या खालच्या इंटरसेप्टवरून खाली हे जे काही आपल्याला इंटरसेप्ट दिलेले आहे आणि याच्यावरून सांगितलं की तुम्ही मिलर इंडायसेस कॅल्क्युलेट करा प्रश्न काय आहे की मिलर इंडायसेस कॅल्क्युलेट करा त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे खालचे तीन इंटरसेप्ट दिलेले आहेत ठीक आहे मग आता याच्यावरून मिलर इंडायसेस कसे कॅल्क्युलेट करायचे ठीक आहे तर बघूया बघा सगळ्यात पहिले तर गोष्ट लक्षात घ्या की मिलर इंडायसेस कॅल्क्युलेट का करायचे ठीक आहे बघा आता सॉलिड स्टेट एक हे आहे पार्ट म्हणजे एक टॉपिक आहे तर यामध्ये जे काही एखादा पदार्थ असतो किंवा एखादा बॉडी असते तर याचा जे काही डिस्कशन असते सर्व म्हणजे याचे फेसेस याचे प्लेन्स ठीक आहे या सर्व याचा अभ्यास केला जाते मग आता सपोज ही एक बॉडी घेतली आपण ठीक आहे ही एक आपण सेल घेतली याला म्हणतो पण सेल ठीक आहे ही सेल घेतली आणि या सेलमधला आपण असा एक प्लेन घेतला हा प्लेन असा मधातून ठीक आहे मग या प्लेनमध्ये इथं कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहे इथं काय काय प्रॉपर्टीज आहेत इथं काय प्रॉपर्टीज आहेत तर मग हे कसं समजेल ठीक आहे मग हे समजण्यासाठी हा जो काही सायंटिस्ट होता मिलर ठीक आहे तर या मिलरनं काही गोष्टी सर्च केल्या आणि मिलर एनडायसिस हा कॉन्सेप्ट मांडला आणि त्यावरून आपण सांगू शकतो की त्या प्लेनमध्ये इथं कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत ठीक आहे हे एक जनरल इंट्रोडक्शन झालं याचं आपल्याला जास्त मुळात जाण्याची आवश्यकता नाही आहे ठीक आहे आता बघा मिलर इंडायसिस काढण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टीची आवश्यकता असते एक इंटरसेप्ट दुसरं रेसिप्रोकल आणि तिसरं सिम्प्लिफिकेशन ठीक आहे कोणकोणत्या गोष्टी इंटरसेप्ट रेसिप्रोकल आणि सिम्प्लिफिकेशन ह्या स्टेप आपल्याला क्रमानं फॉलो कराव्या लागतील बघा आपल्याला क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे इंटरसेप्ट दिलेले आहे टू थ्री फोर काय दिलेलं आहे टू थ्री आणि फोर हे इंटरसेप्ट दिलेले आहे तेच आपण इथं घेतले टू थ्री फोर इंटरसेप्ट घेतले आता याचा रेसिप्रोकॉल करा ठीक आहे आता याचा जेव्हा तुम्ही रेसिप्रोकल कराल तेव्हा काय होईल हे वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री आणि वन पॉईंट फोर रेसिप्रोकॉल म्हणजे काय ते याला छेदात घ्या आता तिसरी गोष्ट काय सिम्प्लिफिकेशन मग आता याला सॉल्व्ह करा याला सॉल्व केल्यावर काय होईल आता याचा एलसीएम काय येईल दोन तीन चारचा एलसीएम काय आहे ते बारा ठीक आहे म्हणजेच बेसक बारा तीन चूक बारा चार त्रिक बारा म्हणजेच हे आता बारा बारा सोडून द्या इथं काय उरलं सिक्स फोर आणि थ्री आणि सिक्स फोर आणि थ्री हेच काय आपले आलेले मिलर एन्डायसिस बघा ऑप्शनमध्ये काय आहे पहिलाच ऑप्शन आहे सिक्स फोर थ्री म्हणजेच काय आहे मिलर एनडायसिस ठीक आहे कोणकोणते मिलर एन्डायसिस आपले सिक्स फोर दे कशाहून काढले आपण याच्याहून सिम्पल स्टेप्स आहे तर पाठ करून घ्या इंटरसेप्ट रेसिप्रोकल आणि सिम्प्लिफिकेशन ठीक आहे आता याच्याशी रिलेटेड एक गोष्ट आहे की कधी कधी तुम्हाला असं येऊ शकते की जे काही आपल्याला इंटरसेप्ट दिलेत हे न देता आपल्याला काय देऊ शकते विन्स इंडायसेस देऊ शकते की ब हे हे विन्स इंडायसेस आहेत आणि याच्याहून तुम्ही मिलर इंडायसेस काउंट काउंट करा कळत आहे का बघा जर इथं हे इंटरसेप्ट दिले नसते आणि याच्या जागी जर म्हटलं असतं की बा आ, टू थ्री फोर हे काय आहेत विन्स इंडायसेस आहेत आणि याच्यावरून का का तुम्हाला काय करायला सांगितलं मिलर इंडायसिस तर मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला काहीच नाही सिम्पल गोष्ट करा वन अपॉन्ट टू वन ओपॉन थ्री वन अपॉइंट फोर हे काय झाले विन इंडायसेस त्याचा फॉर्म्युलाच हे आहे की याचा फॉर्म्युला काय आहे की मिलर इंडायसेस इज इक्वल टू वन अपॉन विन्स इंडायसेस कळलं ठीक आहे आता बघा क्वेश्चन लक्षात आला तुम्हाला की याचे तीन स्टेप असतात इंटरसेप्ट रेसिपॉल आणि सिम्प्लिफिकेशन या तीन स्टेपवरून आपण मिलर इंडायसेस काढू शकतो पण कधी जेव्हा आपल्याला इंटरसेप्ट माहीत असतील तेव्हा जर आपल्याला वेन्स इंडायसेस माहीत असतील तेव्हा सुद्धा आपण मिलर इंडायसेस काढू शकतो तर ते कसे डायरेक्ट वन अपॉन विन्स इंडायसेस इज इक्वल टू मिलर इंडायसेस नेक्स्ट क्वेश्चन या पेपरमधील उर्वरित प्रश्न आपण पुढील भागात बघूया ठीक आहे पुढील भाग नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा ठीक आहे थँक्यू